जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पांडोट क्षेत्रात सोमवार रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे। यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली असून आज दुपारी 4 च्या सुमारास 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत। हतनूर धरण पांडोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत। हतनूर धरण पांडोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरू असून पूर्णा नदीला पूर येत आहे, त्यामुळे पाणी पातळी सतत वाढत आहे। सकाळी धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले होते, त्यातून 27,828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू होता। आता धरणाचे 14 दरवाजे उघडले आहेत। हतनूर धरण क्षेत्रात अजून पाऊस सुरू असून धरणात अजून पाण्याचा प्रवाह येत आहे, त्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीत धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे, त्यामुळे तापी नदीला पूर येऊ शकतो। तसेच नदीपात्रालगत गावांमधील नागरिकांना इशारा जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्यातर्फे दिला आहे।